क्या क्या देखा था? लास्ट लेक्चर देखो एक बार। एक बार रिवाइज करो लास्ट लेक्चर क्या क्या हुआ है, एक बार रिवाइज करो फिर स्टार्ट करते हैं, ठीक है? एक बार रिवाइज करो। चलो स्टार्ट करने का। देखो अब तक क्या हुआ है, अब तक क्या हुआ है, थोड़ा कंस्ट्रक्शन एक्टिविटी चालू है पीछे, ये या वॉल चम आगे थोड़े कंस्ट्रक्शन से काम चला है, थोड़ा डिस्टर्ब हो सकते हैं, झूम मध्ये नॉइज कॅन्सलेशन होते है, थोड़ा वेळ नॉइज ऐका लिहिल त्याच्यानंतर ते नॉइज कमी करणार झूम, पण थोडा थोडा वेळ मध्ये मध्ये त्रास होत राहील, राईट? चलो बा काय काय झाले माझा, फर्स्ट काय बघितलंय, फर्स्ट काय बघितले बघा, इफेक्ट्स ऑफ फोर्स, फर्स्ट पॉइंट काय बघितलाय, इफेक्ट्स ऑफ फोर्स, फोर्सचे इफेक्ट्स काय काय आहेत, फोर्स प्रोड्यूसेस मोशन, इफ ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टार्ट टू मूव आफ्टर अप्लाइंग फोर्स, थांबलेली पळणार, पळणारी थांबणार आणि पळणाऱ्याची डायरेक्शन पण चेंज करता येते, पळणाऱ्या ऑब्जेक्टची आपल्याला डायरेक्शन पण चेंज करता येते, हे काय आहेत इफेक्ट्स ऑफ फोर्स। त्याच्यानंतर काय मग, टाइप्स ऑफ फोर्सेस बघितले, टाइप्स ऑफ फोर्सेस फोर, कुठले कुठले टाइप्स बघितले, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक आणि न्यूक्लिअर, फोर टाइप्स ऑफ फोर्स, ठीक आहे? ओके क्या हो रहा है, क्या प्रॉब्लम है रे, कितना है, फोर टाइप्स ऑफ फोर्स। मग टाइप्स ऑफ फोर्स झाल्यानंतर मग काय बघितला, थर्ड क्वेश्चन होता ग्रॅव्हिटीची काय इन्फॉर्मेशन आहे का, मग ग्रॅव्हिटीचं आपल्याला काय काय माहिती होतं बिफोर दिस चॅप्टर, काय काय माहिती होतं, फोर्स बिटवीन टू मासेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज बिकॉज ऑफ टू मासेस, मग कुठले पण दोन मास असतील तर त्यांच्यात फोर्स असते, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे। आणि कोणती पण ऑब्जेक्ट अर्थकडे जाणार, कोणती पण ऑब्जेक्ट सोडली तर अर्थकडे जाणार, हे पण कशामुळे होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते, राईट? मग ते झालं की मग ग्रॅव्हिटेशनचे पहिले पाच सहा पॉइंट काहीतरी बघितले, ग्रॅव्हिटेशन बीटचं नाव दिले आणि त्याच्यात काहीतरी पहिले पाच सहा पॉइंट बघितले। फर्स्ट पॉइंट काय बघितलं, डिस्कवरी, तर मग डिस्कवरी कोण केले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट डिस्कवरी कोण केले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन। मग सर आयझॅक न्यूटन कुठले आहेत, काय आहेत, सर आयझॅक न्यूटन कोणते आहेत, काय अडचण असेल तर कमेंट करा, सर आयझॅक न्यूटन कुठले आहेत, तर सर आयझॅक न्यूटन त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सेकंड पेज वर दिली, मग आयझॅक न्यूटन इज फ्रॉम इंग्लंड,
आणि इंग्लंडमध्ये कधी 1642 इतक्या अगोदर त्यांनी काय केले, रिसर्च केलाय कॅल्क्युलसमध्ये, ह्याच्यामध्ये रिसर्च केला, ग्रॅव्हिटेशनमध्ये, खूप साऱ्या ऑप्टिक्समध्ये, खूप साऱ्या गोष्टींमध्ये रिसर्च केलाय. ओके, ठीक आहे. मग जी सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला सिलॅबसला आहे का? जी सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला सिलॅबसला नाही, ती आपल्याला आउट ऑफ सिलॅबस आहे. हे कुठून समजणार, हे कुठून समजणार? बा, हे जे सेकंड पेजवर सायंटिस्टचं बॉक्समध्ये दिले ना, हे बॉक्समध्ये सायंटिस्ट इन्फॉर्मेशन, हे सिलॅबसमध्ये नाही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ते कुठून समजतंय? हे जे फॉर टीचर्स वगैरे दिले ना पॉइंट, इकडे फॉर टीचर्स पहिल्या पेजवर वगैरे दिले बघा, बुकच्या पहिल्या पेजवर फॉर टीचर्स खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेत, ठीक आहे. आणि डिअर स्टुडंट प्रिफेस हे वाचून घ्या, याच्यामध्ये काय सिलॅबसला आहे काय सिलॅबसला नाही ते दिलेलं असतं. हे प्रिफेस स्टुडंट साठी दिले आणि इथं टीचर्सनी कसं टीच करायचं ते दिले. म्हणजे वाचलात तर तुम्हाला कळेल काय सिलॅबसमध्ये आहे काय सिलॅबसमध्ये नाही. ओके, चलो. मग डिस्कवरी कोण केली? न्यूटननी केली. डिस्कवरी न्यूटननी केली. कशी डिस्कवरी झाली? झाडाखाली बसले होते न्यूटन आणि वरून ऍपल पडला. मग ऍपल डोक्यावरच का पडला? ऍपल असं तिरका का गेला नाही, सरळच का गेला? मग याच्यावर थिंक करून त्यांना काय सापडलं? हे काय ग्रॅव्हिटेशनमुळे होत असेल, ग्रॅव्हिटी एक फोर्स असेल अर्थने ऍपलवर लावलेला. देन काय, अट्रॅक्टिव्ह आहे का रिपल्सिव्ह आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, तर रिपल्सिव्ह वगैरे काय नसतंय. आणि डायरेक्शन कशी? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी? टुवर्ड्स दी सेंटर. आणि किती डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स? किती डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्फायनाईट डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती डिस्टन्स पर्यंत? तर इन्फायनाईट डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे. मून आणि सन मध्ये ऍक्टिव्ह आहे, सन आणि ह्या पेन मध्ये ऍक्टिव्ह आहे, सन आणि माझ्यामध्ये ऍक्टिव्ह आहे, बरोबर ना? इन्फायनाईट डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे. मग नेक्स्ट काय बघायचं आहे? नेक्स्ट पॉइंट आहे फोर्स अँड मोशन. चलो लिखो, नेक्स्ट पॉइंट लिहा, फोर्स अँड मोशन. चलो लिहा, नेक्स्ट पॉइंट काय? फोर्स अँड मोशन. चलो नेक्स्ट पॉइंट लिहा, फोर्स अँड मोशन. ठीक आहे. मग फोर्स अँड मोशन मध्ये काहीच नाही, एक सेंटेन्स फक्त दिलाय, एक क्वेश्चन दिलाय, कॅन यू रिकॉल? बाकी फोर्स अँड मोशन मध्ये काय कन्सेप्ट काय दिल्या नाहीत बुकमध्ये. मग फोर्स अँड मोशन मध्ये फक्त काय दिले? लॉज ऑफ मोशन. कॅन यू रिकॉल मध्ये काय दिले? लॉज ऑफ मोशन. तर लिहा मग लॉज ऑफ मोशन, फटाफट लिहून टाकू. लिहा फोर्स अँड मोशन मध्ये, कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन आहे लॉज ऑफ मोशन. तर काय काय आहेत लॉज ऑफ मोशन? लिहा लॉज ऑफ मोशन. फर्स्ट काय मग? लॉज ऑफ मोशन किती आहेत? न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन आहेत थ्री. न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन किती आहेत? थ्री. त्यातला फर्स्ट लिहा. फर्स्ट काय? एकदम शॉर्ट मध्ये देतो मी बेसिक्स, एकदम शॉर्ट मध्ये लिहून देतो बेसिक मध्ये. ओके, मग फर्स्ट काय बोलतो? फर्स्ट लॉ काय? मूव्हिंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप अँड ऑब्जेक्ट विच इज ऍट रेस्ट कॅनॉट मूव. थांबलेली पळणार नाही, पळणारी थांबणार नाही अंटील फोर्स इज अप्लाइड. त्याच्यात आपण फ्रिक्शन कन्सिडर करत नाही. म्हणजे पेनला आपण फोर्स लावला तर हे पळायला लागतंय. फोर्सला फोर्स, पेनला फोर्स लावला तर हे पळायला लागणार. मग थांबलेला पळणार आणि हे पळत होता ते इथं थांबला. कधी? या हाताने फोर्स लावल्यावर पळणारा थांबला, या हाताने फोर्स लावल्यावर थांबलेला पळाला. मूव्हिंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप अँड ऑब्जेक्ट विच इज ऍट रेस्ट कॅनॉट मूव अंटील फोर्स इज अप्लाइड. अंटील फोर्स इज अप्लाइड, ठीक आहे. चलो मला फर्स्ट लॉ लिहा. थोड काय ठीक आहे तसं लिहिलं तरी चालते. अंटील अनबॅलन्स्ड फोर्स. बुक्स मध्ये अनबॅलन्स्ड ससा कधी नसते, बॅलन्स अंटील फोर्स इज अप्लाइड असंच असते. अनबॅलन्स्ड बरोबर आहे, पण बुक्स मध्ये ससा फोर्स इज अप्लाइड असंच असते. ओके, अनबॅलन्स्ड राहायचं असेल तर तसं लिहा. चलो फर्स्ट लिहा, लॉज ऑफ मोशन फर्स्ट.
न्यूटन्स फर्स्ट लॉ. काय बोलतो न्यूटन्स फर्स्ट लॉ? चलो न्यूटन्स फर्स्ट लॉ काय बोलतो? मूविंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप. मूविंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप. मूविंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप. मूविंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप. अँड ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट. मूविंग ऑब्जेक्ट कॅनॉट स्टॉप. अँड ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट. अँड ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट cannot move. An object which is at rest cannot move unless force is applied. Moving object cannot stop. An object which is at rest cannot move unless force is applied. ठीक आहे. चलो सेकंड काय? सेकंड लॉ काय? सेकंड लॉ हा मॅथ्स मध्ये लिहायचा तर एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय? एफ इज इक्वल टू एम ए. जर इक्वेशन मध्ये लिहायचं म्हटलं तर, आणि वर्ड्स मध्ये लिहायचं म्हटलं तर काय? फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ठीक आहे. चला न्यूटन्स सेकंड लॉ लिहा. फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि फोर्सची किंमत किती? एफ इज इक्वल टू एम ए. फोर्सची किंमत किती? तर एफ इज इक्वल टू एम ए. ओके. मॅथ्स मध्ये सेकंड लॉ ला कसं लिहिता येते असं, आणि वर्ड्स मध्ये सेकंड लॉ ला कसं लिहिता येते तर असं लिहिता येते. ठीक आहे. नंबर थ्री लॉ काय? लॉज ऑफ मोशन नंबर थ्री काय? एव्हरी फोर्स हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. लिहा. चला लिहा तिसरा लॉ. लिहा काय? Every force has equal and opposite reaction force. Every force has equal and opposite reaction force. ठीक आहे. फोर्स अँड मोशन मध्ये काय लॉज ऑफ मोशन विचारलेत, कॅन यू रिकॉल? मध्ये तिन्ही लॉज आपण लिहिलेत, आणि त्याच्यानंतर काय आहे न्यूटनचा ते इन्फॉर्मेशन आहे ते एकदा रीड करून घ्या. मी ऑलमोस्ट सगळं सांगितलं त्यातलं, पण ते सिलेबस मध्ये नसते. ते तुम्हाला कुठं वाचायचं? इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, आणि त्याच्या अगोदर प्रिफेज आहे ते वाचा, त्यात लिहिलेलं आहे सर्व. देन नेक्स्ट पॉइंट लिहा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. चलो नेक्स्ट पॉइंट लिखो. क्या है नेक्स्ट पॉइंट? चलो नेक्स्ट पॉइंट लिखो, सर्क्युलर मोशन एंड सेंट्रीपेटल फोर्स. चला नेक्स्ट पॉइंट लिया, सर्क्युलर मोशन एंड सेंट्रीपेटल फोर्स.
सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. लिहिला नवीन हेडिंग, नवीन पॉइंट लिहिला, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. स्ट्रिंग मध्ये टेन्शन कसं काम करते हे एकदा बघूया. स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं काम करते हे आपण एकदा बघूया आणि मग हे सर्क्युलर मोशनचं आणखीन अंडरस्टँडिंग करूया. स्ट्रिंग मधलं टेन्शन मग कसं काम करते, समजा इथे एक रिजिड सपोर्ट आहे, वरचं रूफ आहे, ही जी रूम आहे, रूमचं वरचं जे छत आहे रूफ ते हे आहे. मग छताला काय केलं, मी एक दोरी बांधली. या छताला काय केले, आपण एक दोरी बांधली आणि त्याला एक मास लटकवले. त्याला काय केले, त्याला काय केले, मास लटकवले. लॉज ऑफ मोशन सांगतो थोड्या वेळाने, नंतर सांगतो, थोडी जागा ठेव तिथं, मी नंतर सांगतो. मग छताला काय केले, आपण स्ट्रिंग कनेक्ट केली, दोरी लावली आणि खाली त्याच्या मास लावले. तर मग हे दोरीमध्ये टेन्शन आहे, या दोरीमध्ये टेन्शन आहे, ही दोरी ताणलेली आहे, ही दोरी ताणलेली आहे, तिच्यामध्ये टेन्शन आहे. मग टेन्शनचं काम काय असतंय, टेन्शन कसं काम करते, तर टेन्शन असं काम करते, बघा व्यवस्थित, टेन्शन कसं काम करते, जे वर आहे त्याला ते खाली ओढत असते, याला खाली ओढत असते, आणि जे खाली आहे त्याला वर ओढत असते. याला काय म्हणते, टेन्शन वर ओढते, आणि याला काय करते, टेन्शन खाली ओढते, याला काय करते, टेन्शन खाली ओढते. मग दोरी मधलं टेन्शन, स्ट्रिंग मधलं टेन्शन ऍक्ट लाईक टेन्शन इन दी रबर. रबर मधलं टेन्शन सारखं दोरी मधलं टेन्शन काम करते. कसं काम करते, समजा दोरी जर अशी आहे, समजा ही स्ट्रिंग आपण घेतली, ही स्ट्रिंग जर आपण घेतली आणि याला ताणलं असं, तर या हाताला कसं होतं, या हाताला दोरी इकडे ओढणार आणि या हाताला काय करणार, दोरी इकडे ओढणार. या दोरीमध्ये टेन्शन आहे. आता याच्यामध्ये टेन्शन नाही, बघा हे टेन्शन नाही याच्यात, पण याला ओढलं की याच्यात टेन्शन आलं. मग इकडल्या हाताला इकडे फोर्स लागते आणि इकडल्या हाताला इकडे फोर्स लागते. मग टेन्शनची डायरेक्शन कशी आहे, डायरेक्शन ऑफ टेन्शन इज टुवर्ड्स इट सेल्फ. डायरेक्शन ऑफ टेन्शन इज टुवर्ड्स इट सेल्फ. माझ्या दोरीतलं टेन्शन खालच्याला वर ओढते आणि वरच्याला खाली ओढते. दोरीतलं टेन्शन रबरासारखं, रबरला स्ट्रेच केलं, रबरला स्ट्रेच केलं तर या हाताला इकडे ओढते, या हाताला इकडे ओढते. मग दोरीतलं पण टेन्शन कसं असतं, तसंच खालच्याला वर ओढणार, वरच्याला खाली ओढणार, राईट. मग हे लिहून ठेवा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स लिहिलं हेडिंग. त्याच्यातल्या पहिला पॉइंट काय, त्यातला पहिला पॉइंट लिहा, हे बुक मध्ये नाही पण तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगू, इम्पॉर्टंट आहे, लिहा. टेन्शन, टेन्शन इन स्ट्रिंग इज टुवर्ड्स इट सेल्फ. लिहा काय, टेन्शन इन स्ट्रिंग, टेन्शन इन स्ट्रिंग इज टुवर्ड्स इट सेल्फ. टेन्शन इन स्ट्रिंग इज टुवर्ड्स इट सेल्फ. दोरीतलं टेन्शन कसं असतं, स्वतःकडे, इकडल्याला इकडे ओढणार, इकडल्याला इकडे ओढणार. टेन्शन इन स्ट्रिंग इज टुवर्ड्स इट सेल्फ. टेन्शन इन स्ट्रिंग इज टुवर्ड्स इट सेल्फ. ओके, चलो मग आपण काय केलं, आता सर्क्युलर मोशन स्टार्ट करूया. सर्क्युलर मोशन मध्ये काय होते ते आता बघूया. मग इथं बॉल आहे, त्याला अशी दोरी लावली, बॉल आहे त्याला अशी स्ट्रिंग लावली आणि बॉल गोल गोल फिरू फिरा, असा बॉल गोल 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 फिरायला, राईट. मग हे आहे सेंटर, हे आहे सेंटर, ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला काय बॉल अटॅच केला आणि बॉल आता गोल 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 फिरायला, बॉल असा आता गोल 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 फिरायला. मग कसा फिरायला, समजा असा फिरायला, असा असा गोल गोल फिरायला. मग दोन गोष्टीचं डायरेक्शन आपल्याला बघायचं आहे, एक तर
बॉलवर कोणता फोर्स आहे का? ग्रॅव्हिटीचा सोडला तर, ग्रॅव्हिटीला काही कन्सिडर करू नका, बॉलवर कोणता फोर्स आहे का? तर बॉलवर फोर्स आहे, अर्थने बॉलवर लावलेला फोर्सचा काही विचार करू नका. बॉल असा आहे, याला स्ट्रिंग लावली आणि आपण हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवला, असं पस 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 हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये असा असा बॉल फिरवला. तर ग्रॅव्हिटीने जो फोर्स लावला त्याचा थोडा विचार करू नका आता. फक्त ग्रॅव्हिटी सोडून कुठला फोर्स आहे का त्याच्यावर? त्याच्यावर ग्रॅव्हिटी सोडून कोणता फोर्स आहे का? तर ग्रॅव्हिटी सोडून फोर्स आहे कोणता? स्ट्रिंगच्या टेन्शनचा. ग्रॅव्हिटी सोडून त्याच्यावर फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? तर स्ट्रिंगच्या टेन्शनचा. तर स्ट्रिंग काय करते? या बॉलला इकडे ओढणार आणि सेंटरला इकडे ओढते. ते काय आपल्याला इम्पॉर्टंट नाही, फक्त बॉलवर बघायचा ना फोर्स कोणता आहे. तर टेन्शन कसं आहे? बॉलवर टेन्शन कसं आहे? सेंटरला ओढणार आहे. बॉलवर टेन्शन कसं आहे? सेंटरला ओढणार आहे. मग जे फोर्स सेंटरकडे जाणार आहे, जो फोर्स सेंटरकडे जाणार आहे त्याला बोलतात सेंट्रीपेटल फोर्स. त्याला काय बोलतात? सेंट्रीपेटल फोर्स. त्याला काय बोलतात? सेंट्रीपेटल फोर्स. मग आपण काय बोलतो? सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड, व्हेरी गुड, सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन. आपण बोलताना मग काय बोलतो? सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन. हे सेंटर कडे जाणारा इज कॉल्ड सेंट्रीपेटल. सेंटर कडे जाणारा सेंट्रीपेटल. तर सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन. म्हणजे टेन्शनने सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड केला. टेन्शनने सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड केला. आणि सेंट्रीपेटलची डायरेक्शन कशी? सेंट्रीपेटलची डायरेक्शन कशी? टुवर्ड्स द सेंटर. समजा हे बॉल गोल 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 असा फिरायला लागला, फिरत फिरत इथं आला. तर इथं असताना मग सेंट्रीपेटल फोर्स कसा असते? असा टुवर्ड्स द सेंटर. असा समजा बॉल बॉल फिरत 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 इथंपर्यंत आला असा. तर इथं आल्यावर कसा असणार आहे? पुढे झाला इकडं असा. तर सेंट्रीपेटल फोर्स इथं असा. मग सेंट्रीपेटल फोर्सची डायरेक्शन कुठं का असं ना? बॉल इथं आहे किंवा गोल फिरत इथं आला किंवा गोल फिरत इथं आला किंवा इथं आला. ऑलवेज सेंट्रीपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. ऑलवेज सेंट्रीपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे असते, सेंटरकडे जाणार असते ते. बर, आणि दुसरं काय? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? वेलॉसिटी, लिसन केअरफुली, वेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. वेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. म्हणजे सर्क्युलर पाथ आहे त्याला इथली वेलॉसिटी टँजेन्शियल. म्हणजे आत्ता त्याची वेलॉसिटी किती आहे? कळते का? हा गोल गोल तर फिरायला, पण आत्ता व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी अशी? आत्ताची डायरेक्शन म्हणजे काय? ऐ, आत्ताची डायरेक्शन म्हणजे काय? समजा इथं जर तुम्ही कट केला, दोरा हा जर कट केला, तर बॉल कुठे जाईल? बॉल असाच बरोबर समोर जाते. म्हणजे इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, बॉल बरोबर असाच समोर जाते. कळते? इथं जर दोरा कट केला तर बॉल बरोबर समोर जाते. मग याला काय बोलतात? इन्स्टंटेनियस डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची आत्ताची डायरेक्शन काय? तर आत्ताची व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी असते, टँजेन्शियल. बॉल इथं आल्यावर व्हेलॉसिटी अशी असणार. बॉल इथं आल्यावर व्हेलॉसिटी अशी. बॉल इथं आल्यावर व्हेलॉसिटी अशी असणार. बॉल इथला इथं आल्यावर व्हेलॉसिटी अशी. बॉल इथला इथं आल्यावर व्हेलॉसिटी अशी. इथला बॉल इथं आल्यावर इथं व्हेलॉसिटी कशी असणार? अशी. आणि सेंट्रीपेटल फोर्स कसा? असा. मग काय? दोन गोष्टी आपण लर्न केल्या. सर्क्युलर मोशन होत असताना, वेन सर्क्युलर मोशन हॅपन्स, सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेझेंट. वेन सर्क्युलर मोशन हॅपन्स, सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेझेंट. अँड सेंट्रीपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, velocity in circular motion, instantaneous direction of velocity in circular motion is
टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. वेलॉसिटी टँजेन्शियल आणि सेंट्रीपेटल फोर्स कसा टुवर्ड्स द सेंटर. दोन गोष्टी क्लिअर. चलो लिहून घ्या, मग लिहून घ्या, डायग्राम काढा. डायग्राम हेडिंग लिहिलं ना, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. हेडिंग लिहिलं सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. हेडिंग लिहिलं का? चलो डायग्राम काढा, डायग्राम काढा. हे इकडलं काढू नका. तीन पोझिशन्स काढा बॉलच्या. चलो ड्रॉइंग करा. चलो ड्रॉइंग झालं का मला कमेंट करून सांगा. जा झालं का नाही मला कळत नाही, झालं का नाही. कमी वेळ भेटला तर मग तुम्ही सांगत जा मला. ज्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे आहे त्याच्या ज्याच्यावरून तुम्ही बघाला तर टायपिंग तुम्हाला फास्ट करणं सोपं आहे. चलो झालं, ओके. बस एक दोन कमेंट आल्या तरी मला आयडिया येते. मग चलो बस देखो, मग फर्स्ट सेंटेन्स काय? सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रीपेडल फोर्स कसा आहे? टुवर्ड्स दी सेंटर. ओके, लिहा. इन सर्क्युलर मोशन, चलो लिहा पहिलं सेंटेन्स. इन सर्क्युलर मोशन सेंट्रीपेडल फोर्स इज प्रेझेंट. इन सर्क्युलर मोशन centripetal force is present. In circular motion centripetal force is present on object. In circular motion centripetal force is present on object performing circular motion. Present on object performing circular motion. Present on object performing circular motion. Second sentence. Pahila sentence ala. In circular motion, centripetal force is present on object performing circular motion. Its direction is towards the center. Its direction, आता जरा आवाज कमी झाला. Its direction is towards the center. Centripetal force ची direction कशी? Towards the center. चालू करत झालं. Its direction is towards the center. Its direction is towards the center. Second sentence clear? चलो third sentence, तिसरं sentence लिहा. चलो third sentence काय? Direction of velocity, चलो लिखो. Third sentence. Direction of velocity in circular motion. Direction of, पहिला third sentence ला मग मी repeat करतो. Direction of velocity in circular motion. Direction of velocity in circular motion is tangential. Direction of velocity, last sentence lya tisra mi parat repeat karto kunala paije thorat parat repeat karto pahila lya. Direction of velocity in circular motion, hi velocity chi direction. Direction of velocity in circular motion is tangential to circular path. is
tangential to circular path. Direction of velocity in circular motion is tangential to circular path. ठीक है, चलो परत मैं एकदा रिपीट करतो बघा कुठला सेंटेंस राहिले. पहिला सेंटेंस काय, इन सर्क्युलर मोशन सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेजेंट ऑन द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेजेंट ऑन द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सेकेंड सेंटेंस, इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर. सेकेंड, इट्स डायरेक्शन, इट्स म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स ची, सेंट्रीपेटल फोर्स ची डायरेक्शन, इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर. आणि नेक्स्ट काय, नेक्स्ट काय, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन इज टेंजेंशियल टू सर्क्युलर पाथ, इज टेंजेंशियल टू सर्क्युलर पाथ. ठीक आहे, क्लिअर ना थोडं? चलो मग काय करा, काय काय झालं एकदा रीड करा, काय काय झालं बघा एकदा रीड करा, काय काय झालं एकदा रीड करा. मी रिवाइज करतो आणि मग लेक्चर बंद करूया. ओके, फोर्थ पॉइंट कुठला, तीन झाली की डायग्राम. पहिला पॉइंट काय, इन सर्क्युलर मोशन सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेझेंट ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सेकंड, इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर. आणि थर्ड, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. तीन झाले साहिल, तीन झाले. ओके चलो काय करा, काय काय मी लिहून दिलं एकदा रीड करा, मग रिव्हिजन करूया आणि बघूया. ठीक आहे, चला रीड करा पटपट, एखाद मिनिट लागेल, एक दोन मिनिट लागेल रीड करायला. काय काय झाले बघा. कुठलं डेफिनेशन वाला रे, काय समजलं नाही मला. तीनच पॉइंट झाले की सर्क्युलर मोशन मध्ये, तीनच पॉइंट, एक सेंट्रीपेटल फोर्स आहे, दुसरा सेंट्रीपेटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड सेंटर, आणि तिसरा वेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल. तीनच झाले. इन सर्क्युलर मोशन सेंट्रीपेटल फोर्स, इन सर्क्युलर मोशन सेंट्रीपेटल फोर्स इज प्रेझेंट ऑन द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सेंट्री सर्क्युलर मोशन, इज प्रेझेंट ऑन द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. असं ठीक आहे. चलो बाय द रीड करा काय काय झालं. अरे काय रे, काय तुम्हाला ऐकायला नाही झाले काय? फर्स्ट लॉ परत सांगा. कुठला फर्स्ट लॉ? न्यूटन्स फर्स्ट लॉ का? ओके, न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय? ऑब्जेक्ट विच इज इन मोशन कॅनॉट बी स्टॉप्ड. ऑब्जेक्ट विच इज इन मोशन कॅनॉट बी स्टॉप्ड. ऑब्जेक्ट which is at rest cannot move. Object which is at rest cannot move unless force is applied. Unless force is applied. Object first law पाहिजे एक स्टुडंटला, first law पाहिजे. मी त्यामुळे सांगालो first law काय, object, बाकीच्यानी लिहू नका. Object which is moving cannot be stopped. Object which is at rest cannot move unless force is applied. Unless force is applied. Okay. Chalo. Okay.
हैंड रेज करू ना चुकून करत असला तर कमेंट करा काय पाहिजे असेल तर. ओके चलो आज काय काय झालं बघा एकदा रिवाइज करू आणि मग जाऊया. चला पटापट रिव्हिजन करू. आज काय काय झालंय फर्स्ट काय बघितलंय आज नवीन बघितला फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन मध्ये एकच क्वेश्चन आहे कॅन यू रिकॉल मध्ये लॉज ऑफ मोशन. मग लॉज ऑफ मोशन मध्ये तीन लॉज ते पण न्यूटनचेच आहेत. पहिला लॉ काय पळणारा थांबत नाही थांबलेला पळत नाही अंटिल फोर्सेस अप्लाइड. ऑब्जेक्ट विच इज इन मोशन कॅनॉट बी स्टॉप्ड. ऑब्जेक्ट विच इज ऍट रेस्ट कॅनॉट मूव अनलेस अँड अंटिल फोर्सेस अप्लाय. फर्स्ट सेकंड लॉ एफ इज इक्वल टू एम ए. सेकंड लॉ चं इक्वेशन काय एफ इज इक्वल टू एम ए म्हणजे काय फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज व्हॉट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. थर्ड एव्हरी फोर्स हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. एव्हरी फोर्स हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. तीन लॉ झाले की त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन बघितली. सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स ऑलवेज असतेच. कुठली पण सर्क्युलर मोशन का असना देर इज ऑलवेज फोर्स. देर इज ऑलवेज फोर्स ऑन द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जी पण ऑब्जेक्ट गोल गोल फिराली तिच्यावर फोर्स असतेच. कुठल्या बाजूला टुवर्ड्स द सेंटर. कोणत्या बाजूला टुवर्ड्स द सेंटर. दॅट फोर्स इज कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स. त्या फोर्सचं नाव काय ठेवलंय सेंट्रीपेटल फोर्स. मग आता सेंट्रीपेटल फोर्स कोण देते ही दोरी. इथे स्ट्रिंग आहे मध्ये ओढाली आला हा बॉल इथं जरी आला तरी मध्ये ओढाली. ही बॉल इथं जरी आला तरी स्ट्रिंग मध्ये ओढाली. स्ट्रिंग तोडून सर्क्युलर मोशन होते का बघा नाही होत. स्ट्रिंग तोडा हे सर्क्युलर मोशन करत नाही जाते कुठे तर पळून जाणार. सेंट्रीपेटल फोर्स इज ऑलवेज प्रेझेंट इन सर्क्युलर मोशन अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. ओके एवढंच लर्न करायचं सर्क्युलर मोशन मध्ये. मग याचा यूज मून आणि मून सनच्या अराउंड मून अर्थच्या अराउंड कसं फिरते याचा वापर मून आणि मून अर्थच्या अराउंड कसं फिरते हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये अंडरस्टँड करूया. राईट शुअर काय अडचण असतील तर डाऊट असतील तर विचारला. बर सर्वांना अंडरस्टँड झालं का आजचं लेक्चर. चलो बोलो सर्वांना अंडरस्टँड झालं का आजचं लेक्चर. कमेंट कमेंट करा. सर्वांना अंडरस्टँड झालं का. सिंपल सिंपल चालू आहे आणखीन तर काय डिफिकल्ट नाही चालू. ओके ठीक आहे. चलो काय डाऊट असेल तर विचारा. डाऊट नसेल तर बंद करा. नेक्स्ट लेक्चर सर जसं सांगितले असतील तसं होती होईल. ओके उद्या लेक्चर किती वाजता. 11 वाजताच होईल माझं लेक्चर उद्या. पण किती वाजता होईल 11 वाजताच होईल. हे काय चलो. ओके चलो बाय. अभ्यास करा घरी. एकदा रीड करा जितकं मी शिकवले ते एकदा रीड करा. घरी अभ्यास करा टाइमपास करू नका. ओके ऑनलाईन लेक्चरच कदाचित आणखीन 1-2 महिने करावे लागतील आपल्याला. आपल्याला म्हणजे सर्व स्टुडंट्सला. तर घरी अभ्यास करा टाइमपास करू नका. ओके चलो बाय.